गोवर्धन घाट परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी येथे असलेल्या शनि मंदिरामध्ये श्रीमती राजश्री उमरीकर, प्रतिभा जोशी, संध्या छप्परवाड या महिलांनी मोफत शिकवणी वर्ग सुरू केले आहेत। त्यांच्या या उपक्रमामुळे जवळपास 150 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये आणि व्यक्तिमत्त्वामध्ये अधिक भर पडणार आहे। या उपक्रमाला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे। नांदेड शहरातील बहुतांश शाळा या हाफडे चालणाऱ्या असतात, म्हणजेच या शाळा सकाळी 7 वाजता सुरू होऊन दुपारी 12 वाजता सुटतात, तर अनेक शाळा दुपारी 1 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजता सुटतात। त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिवसभरातला अर्धा वेळ हा फावला वेळ मिळतो। या फावल्या वेळेमध्ये सदन अथवा पुढारलेल्या घरातील विद्यार्थी क्लासेस लावतात अथवा ट्युशन लावतात, त्याचबरोबर छंदवर्ग चालवतात। परंतु गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे शक्य नाही, त्यांना क्लासेसची छंदवर्गाची मोठमोठी फीस भरणे शक्य नाही। त्यातच या विद्यार्थ्याचे आई वडील कामावर गेलेले असल्यामुळे हे विद्यार्थी रिकामेच राहतात। अशा वेळी हे विद्यार्थी गैरमार्गाला लागण्याची भीती असते। अशा विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन सौभाग्यवती राजश्री कृष्णा उमरीकर, प्रतिभा विनोद जोशी, संध्या संदीप छपलवार, सौभाग्यवती नीता चिरंजीलाल दागडिया, श्रीमती सोनल श्रीराम व्यास यांनी एकत्रित येऊन रोज दुपारी 2 ते 4 असे शिकवणी वर्ग घेण्याचा मानस व्यक्त केला आहे आणि त्यासाठी त्यांनी गोवर्धन घाट परिसरातील शनि मंदिर येथे जागा देखील निश्चित केली असून आजपासून या शिकवणी वर्गाला सुरुवात झालेली आहे। गोरगरिबांची मुलं आहेत जे शाळेत जाऊ शकत नाही, त्यांची फीस भरण्याची ऐपत नाही, अशी खूप मुलं आहेत की जे दुपारच्या रेंगाळतात, कुठेही फिरतात, कुठल्या गैरमार्गाला जातात, तर त्या ह्याच्यावर त्या मुलांना काहीतरी नीट व्यवस्थित वळण लागावं, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या पायावर नीट व्यवस्थित उभं राहावं हा उद्देश जास्त आहे। घरी बसून तरी 2 तासात काय घरचं काम होते आणि हे जनकल्याण आहे। जे गोरगरीब लोक आहेत त्यांना ट्युशनला पैसे भेटत नाहीत, त्यांच्यामुळे ते लेकरं इकडे तिकडे उन्हामध्ये खेळतात, घाणेरडे फिरत राहतात। इथं आल्यावर त्यांना चांगले संस्कार भेटतील, जनरल नॉलेज होईल, मोठ्यांचा आदर करण्याचं शिकवण्यात येईल। आज सुरू केलेल्या शिकवणी वर्गाला गोवर्धन घाट, दिलीप सिंह कॉलनी व टेकडी परिसर या भागातील जवळपास 150 विद्यार्थी दाखल झाले आहेत। हे विद्यार्थी याच परिसरातील मल्टीपर्पज हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, गुजराती हायस्कूल, कर्मवीर साहेबराव हायस्कूल आदी हायस्कूल मधून येतात। या विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपल्याला देखील एक प्रकारचे समाधान मिळते। या दुर्लक्षित विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत कुशाग्र आणि हुशार विद्यार्थी असल्याची माहिती कृतिका आणि धनश्री देतात। पहिल्यांदा आले मी या ट्युशन मध्ये, आईने सुरू केले आहे, बरेच मुलं अभ्यास करतात, गोंधळी घालतात, पण एवढं काही वाईट वाटत नाही, छान शिकायले, मजा करायले, हसत खेळत शिकायले, खूप चांगलं वाटतं। इथले काही काही मुलं आहेत जे खूप हुशार आहेत, पण त्यांना एक डायरेक्शन नाही भेटत आहे बरोबर, तर इथे जिथून म्हणजे आम्ही त्यांना एक डायरेक्शन देतो की त्यांचं बेसिक पण इथे पक्क होईल। आणि काही काही जण आहेत जे म्हणजे 4थी 5वीला गेले पण त्यांना 10च्या पुढे लिहिता येत नाही, वाचता येत नाही, किंवा काही काही जण आहेत ज्यांना फक्त लिहिता येतं पण वाचता येत नाही। त्यामुळे आम्ही इथं त्यांना मदत करून त्यांचं एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी मदत करतो। त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमाला नगरसेविका गुरुप्रीत सिंग कौर यांनी देखील पाठिंबा दिला असून भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडे यांनी या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि स्कूल बॅग मोफत देण्याचा मानस व्यक्त केला आहे। जो महिला मंडल की ओर से इतना बढ़िया कार्यक्रम कर रहे हैं, हम हमारे तरफ सब बच्चों के लिए वही किताब और पार्टी जो भी हमारे तरफ से लगेगा उन्हें बताए कि हमारे बता देंगे क्या क्या लगेगा, बल्कि हम 12 दिसंबर को मुंडे जी की जयंती के अवसर पर सब बच्चों को किताब वही पेन जो भी लगेगा हम 12 दिसंबर को ला के दे देंगे। निस्वार्थ भावनेने समाज उपयोगी कार्य करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही, त्यातच लहान मुलांसारख्या या दुर्लक्षित घटकाकडे सहसा कोणी लक्ष देत नाही। राजश्री उमरीकर यांच्यासह या महिलांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद असून त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा।